श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी प्रदीप कुलकर्णी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपल्याला माहिती घ्यावायची आहे ती कोजागिरी पौर्णिमेची। कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ रात्री पूजा कशा पद्धतीने करावी, कुठली मंत्र साधना करावी आणि त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत। कोजागिरी पौर्णिमेची पूजा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तिचे महत्त्व पुढे येणाऱ्या दिवाळीच्या पर्वापर्यंत आहे, लक्ष्मी पूजनाशी तिचा संबंध आहे। तसंच या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुठला उपाय करावा हे मी आपल्याला सांगणार आहे, तेव्हा आपण हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, इंद्र, कुबेर आणि चंद्रदेवतेची पूजा केली जाते। या सर्व देवतांची उपासना विविध प्रकारची मंत्र साधना करून केली जाते, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व प्रकारच्या धनसंपत्तीची भरभराट होते। कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त। या वर्षी पौर्णिमा सुरू होत आहे मंगळवारी 19 ऑक्टोबर संध्याकाळी 7:04 आणि समाप्ती होत आहे बुधवारी सकाळी 8:27। कोजागिरी पूजेच्या दिवशी आपण एक छोटासा उपाय करायचा आहे, जो मी आता आपल्याला सांगणार आहे की कोजागिरी पूजा कशा प्रकारे करावी। सूर्यास्तानंतर पहिल्या प्रहरी म्हणजेच रात्रीचे 9:30 हातपाय स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर एक पाट मांडावा, त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंथरावे आणि 6 ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवून त्यावर प्रत्येकी एक अशा 6 सुपाऱ्या ठेवाव्यात। पहिली सुपारी गणपतीची, त्यावर हळद कुंकू वाहून ओम गम गणपते नमहा या मंत्राचं पठण करावं। दुसरी सुपारी भगवान विष्णूंची, त्यावर हळद कुंकू वाहून ओम श्री विष्णवे नमहा या मंत्राचं पठण करावं। तिसरी सुपारी माता लक्ष्मीची, त्यावर हळद कुंकू वाहून ओम श्री लक्ष्मी नारायण नमहा या मंत्राचं पठण करावं। चौथी सुपारी कुबेर देवतेची, त्या सुपारीवर हळद कुंकू वाहून ओम श्री कुबेराय नमहा हा मंत्र म्हणावा। पाचवी सुपारी इंद्रदेवतेची, त्यावर हळद कुंकू वाहून ओम श्री इंद्राय नमहा हा मंत्र म्हणावा। आणि 6वी सुपारी चंद्रदेवतेची, त्यावर हळद कुंकू वाहून ओम श्री सोमाय नमहा। अशा प्रकारे या सर्व देवतांची पूजा करून आटवलेल्या दुधाचा नैवेद्य त्यांना दाखवावा आणि प्रसाद म्हणून नंतर ते दूध आपण सर्वांनी प्राशन करावे। या व्यतिरिक्त जमल्यास विष्णू सहस्रनाम आणि श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र याचे पाठ करावेत। श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, आपण तो नक्की बघावा। दुसऱ्या दिवशी या 6 सुपाऱ्यांपैकी श्री विष्णूची सुपारी, लक्ष्मीची सुपारी आणि कुबेराची सुपारी आपण एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून त्याला टॅग लिहून ठेवावा, कारण या 3 सुपाऱ्या आपल्याला दीपावलीच्या लक्ष्मीपूजनामध्ये मांडायच्या आहेत। बाकी 3 सुपाऱ्यांचं पाण्यामध्ये विसर्जन करावे। तर मित्रांनो, ही अतिशय साधी आणि सोपी पूजा, अतिशय साधा आणि सोपा उपाय आपण नक्की करा। या वर्षी या पद्धतीनं कोजागिरी पूजन आपल्या घरी नक्की करा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा। तसेच अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।